मित्रांनो, तुम्ही हा जो महादेवाचा नंदी बघताय तो आहे खोपोलीमधल्या हालमधला रंगा। आणि का बोलण्यासाठी आहे माझ्याबरोबर ती सुजल। सुजल, बिंजोडचं मैदान मुंबईवरून डायरेक्ट आता तुम्ही घाटावरती पुण्यामध्ये आलाय, आज बिंजोडच्या मैदानामध्ये काय रंगाचं काय विशेष असणार आहे? गाडी जमली आमची, बघू आता काय ते खेळू। ओके, काय म्हणजे विशेष काय आहे आज? विशेष रंगाला घेऊन असं काय विशेष असणार आहे तुमच्यासाठी? आशा तर आहे कधी गाडी मारावा। असं एवढं लांब ना आम्ही कोण आलो तो पोलीस आतापर्यंत रंगाचे कुठले कुठले मैदानं झाली जरा सांगू शकतोस? आम्ही मैदानं तर नाही जास्त केली, मैदानं 2-3 केली चांगली आणि बाकी सगळं बिंजोडच केलंय। ओके, काय बिंजोडचं वैशिष्ट्य काय मला जरा सांगशील? बैल दोन्ही गांधी पब्लिकनी बोलतो। ओके, आणि दोन्ही गांधी पब्लिकनी बोलतो ना, जेवढी पब्लिक अगल तेवढा द्वारा। ओके, आतापर्यंत कुठल्या अशा आठवणीतल्या लढते की त्या टायमिंगला खरोखर रंगानी खूप चांगलं असं काम केलंय? अशा तर भरपूर आहेत, तरी पण एक आठवणीतली एक झालेली आमची बार्डीला। बार्डीला, बार्डीला झालेली। तर आम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये डावीतनं पब्लिकला घातलेला बिल सांगतो। आम्हाला आशा पण नव्हती का आम्ही डावी साईड घेऊन ती गाडी मारू शकतो, पण ती गाडी दोन छकड्यांनी वासरांनी मारून दाखवली। काय त्या टायमिंगला काय उत्साह होता, मित्रमंडळी होते भरपूर होती, परा कशी खुश असतातच ना भरपूर काय। आता घाटावरती आलाय तुम्ही, मित्रमंडळी जमता सगळं होतं, बैलाला घेऊन काय विशेष असतो? आमचा बैल पण कसा आहे चांगला आहे, मारणार गाडी मारतो, भरपूर गाड्या मारल्या आजपर्यंत पहिल्यानी। बैल खोपोलीला असतो का पूर्ण सध्या घाटावर असते? इथे घाटावरती असतो। ओके, यांच्याकडे असतो। ओके दादा, एक्झॅक्ट कुठे असतो तुम्ही, राहायला कुठे एक्झॅक्ट? बागेवाडी। बागेवाडी, ओके ओके, बरडला। काय आतापर्यंत जेव्हा घाटावर बैल तुम्ही त्याचा सराव करून घेता, जेव्हा डायरेक्ट शर्यतीला उतरतात, काय मनामध्ये असे असते की बाबा आपला सराव आपली मेहनत आज राहावाला? बरोबर, अच्छा ड्रायव्हर आहेत दादा, नाव काय तुमचं? रोहित ड्रायव्हर। ओके, काय? ओके, आतापर्यंत कुठे किती झाल्यात? आधी बसला शंकर आहे ना स्वतः त्याचा, शंकर रंगाची गाडी, ती गाडी खूप पळते, काय गाडीचं हे नाही, अनरंगा असा बैल आहे, दोन खाली ठाम बोलतो कडून बोलतो, त्यामुळे रंगाची गाडी मी हा तिथून आणतो। आधीने फोन केला रंगाची रे भाई, त्यासाठी आलो गाडी आम्ही। आतापर्यंत तू जेवढ्या गाड्या चालवल्यास, रंगाला घेऊन गाडी जेव्हा चालवत होतास, काय विषय असतो तो? रंगा सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे का, रंग आणि शंकर ही गाडी आमची घरची बी पळती। अच्छा, हा बैल मग बैलाचा असं काय आम्ही समजत नाही, आपलाच बैल आहे। बरोबर, आणि आधी बसला शंकरची आहे ना, शंकरची नाही, तुझी गाडी चांगली पळती, गाडी चुकून पळती, त्यामुळे आम्ही मैदानात गेलो तर गाडी गटपाशी आमची करते राहते, त्यामुळे काय अडचण। आता जेव्हा आपण घरातून बैल बाहेर काढला, काय मनामध्ये आशा होती? आता आपली शरीर जमली म्हणजे आपली वाटणार नाही, आपली गाडी व्हावी व्हावी, बरोबर, आपली बी चाललंय। ओके, आता पण शेवटी बरोबर काय नाही। यस यस यस, मित्रांनो हेच आहे ह्या बैलगाड्याचं वैशिष्ट्य। मित्रमंडळी एकत्र जमतात, मजा मस्ती होते, बैल बैलाचं काम करत असतात, खूप मजा मस्ती गप्पा गोष्टी होत असतात, तर हेच आपले विषय असतात बैलगाड्याचे रिलेटेड। तर मी आता सगळ्यांची रजा घेतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद, धन्यवाद।